चेंबूर मध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या विरोधात भाजपा आता आक्रमक झालेली आहे। भाजपकडून चेंबूर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं जात आहे आणि या प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी चेंबूर मधून आहे। चेंबूर मध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड करण्यात आली होती आणि या विरोधात आता भाजपनं आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे। भाजपकडून चेंबूर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं जात आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण। भूषण, काय अधिकचे अपडेट आहे? चेंबूर पोलीस ठाणे अंतर्गत जो काही गुन्हा दाखल केला होता भाजपच्या पोलखोल याचे दरम्यान त्यांच्या रथावर ज्या प्रकारे दगडफेक झाली होती, अज्ञात इसमांनी दगडफेक केली होती आणि त्याची तोडफोड केली होती, त्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली होती। मात्र त्या संदर्भामध्ये फक्त दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे। आणखी काही आरोपी आहेत ज्यांना अटक केली नाही, अशा प्रकारे आरोप हा भाजपकडनं केला जातो आहे। त्या संदर्भामध्ये प्रसाद लाड, आशिष शेलार आणि प्रवीण डेरेकर हे इथे चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि पोलिसांना त्या संदर्भात ते विचारणा करत आहेत की अन्य आरोपींना कधी अटक करणार आहेत किंवा कशा प्रकारे याची कारवाई पुढे सुरू राहणार आहे। अगदी भूषण, आणि आपण पाहतोय की आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आंदोलकांनी। तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय का? सध्या त्यांची आणखीन काय मागणी आहे? त्यांची हीच मागणी आहे की अन्य तीन आरोपी आहेत आणि त्यामध्ये एका आमदार पुत्राचा समावेश आहे, त्याचं नाव त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये, मात्र त्यांनाही अटक करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये ते निदर्शन करणार आहेत। आज ते अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही देखील भेटण्याची शक्यता आहे, त्यानंतर त्याची स्पष्ट भूमिका त्यांची स्पष्ट होईल। अगदी धन्यवाद भूषण आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय ही चेंबूर मधली दृश्य आहेत। चेंबूर मध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड झाली होती आणि या विरोधात आता भाजप आक्रमक झालेली आहे। आशिष शेलार त्याचबरोबर प्रवीण दरेकर ही मंडळी तिथे आहे, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्याचबरोबर पुण्यातले दृश्य सुद्धा आपण पाहतोय। पुण्यामध्ये हिंदू महासंघाचं आंदोलन सुरू आहे। अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याविरोधात आता हिंदू महासंघाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। हे दोन्ही दृश्य आपण पाहतोय। चेंबूरमधली दृश्य आहेत, भाजपचं आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे पुण्यामध्ये आपण पाहतोय हिंदू महासंघाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे।